यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतो, राजकीय बातमी आहे, अत्यंत महत्वाची बातमी. अब्दुल सत्तारांच्या समर्थकांचा सिल्लोडमध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात सत्तारांच्या समर्थकांचा मोर्चा निघालेला आहे. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केला होता आणि त्यामुळेच आता अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा काढला आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढला जातोय. रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केलेला होता. माझे सहकारी यशपाल थेट आपल्या सोबत सिल्लोडमधून जोडले गेलेत. यशपाल, आपण बघतोय सध्या अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मोर्चा काढला जातोय. माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा उल्लेख हा पाकिस्तान असा केला होता. नागरिकांनी इथे राहायचं का नाही असा उपस्थित केला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार समर्थक जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार समर्थक जे आहेत ते एकत्र जमा झालेले आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून एक निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. रावसाहेब दानवे यांचा या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जे समर्थक आहेत अब्दुल सत्तार यांचे तिरंगा ध्वज घेऊन नक्कीच या सगळ्या संदर्भात धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.